राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संभाजीनगर मध्ये किला आहे अर्क या मुघल कालीन महालाचा जीर्णोद्धार केला जावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. G20 अंतर्गत शहराचं जे सुशोभीकरण होतंय त्यामध्ये औरंगजेबानी बांधलेल्या या महालाचा सुद्धा जीर्णोद्धार व्हावा असे आकलेचे तारे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने तोडलेले आहेत. म्हणजे एकीकडे जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाला विशेष सन्मान द्यायचा, अफजल खान, शाहिस्ते खान औरंगजेब होते म्हणून शिवाजी महाराज होते असा शिवप्रेमींच्या भावना भडकवणारी वक्तव्य करायची, भावना तीव्र करायच्या हे मुद्दाम ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी करते. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा हा आता जनतेसमोर आलेला आहे. म्हणजे गेल्या 2.5 वर्षात जे काही सरकार महाविकास आघाडीचं होतं त्या औरंगजेबाच्या नीतीनेच त्या ठिकाणी सुरू होतं, त्यांच्याच आदर्शावर सुरू होतं. आणि मग एकदा जयंत पाटील साहेबांनी पवार साहेबांनी विचारलं पाहिजे की खरंच आपल्याला जर का औरंगजेबाचा एवढा पुळका आहे तर औरंगजेबाचा फोटो आपल्या अधिकृत त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आपल्या लोगोमध्ये आपण टाकला पाहिजे आणि जनतेला सांगितलं पाहिजे की औरंगजेब तुमचे आदर्श आहेत. दुटप्पी भूमिका आपण घेता कामा नये आणि औरंगजेबाचं जे काही आपण हा गौगवा करताय तो त्वरित थांबला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जनता तुम्हाला ओळखून चुकलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये याची फळं मिळणार आहेत. जनता त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.